बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या विजयाचे बॅनर्स लागले, तर तिकडे पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरातही अजितदादांच्या विजयाचे बॅनर्स लागले. अजितदादांच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावल्याची माहिती मिळते आहे. विकासाचा वादा अजितदादा अशा आशयाचे हे होर्डिंग्स दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. निवडणूक निकालानंतर सरकार स्थापनेसाठी केवळ 3 दिवस मिळतील. 26 नोव्हेंबरच्या आत सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू शकते. घटनातज्ञ उल्हास बापट यांनी याबद्दल माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत असणाऱ्या नेत्यालाच मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाऊ शकते असंही त्यांनी म्हटलंय. घटनेप्रमाणे सांगतो की 172 कलमाखाली 5 वर्षाची जी मुदत आहे विधानसभेची, ती संपली की विधानसभा ऑटोमॅटिकली डिझॉल्व होते, त्याचं अस्तित्व संपतं. त्यामुळे ते 26 तारखेला संपणार आहे. मग आता हे जी नवीन विधानसभा तयार झालेली आहे, याचा नेता 2 दिवसामध्ये तुम्हाला निवडावा लागेल 26 तारखेच्या आत, म्हणजे त्याला गव्हर्नर बोलवतील. नेता निवडला गेला नाही किंवा बहुमत कोणालाच नाही अशी जर का परिस्थिती आली, तर मग 356 कलमाखाली राष्ट्रपती राजवट लादली जाईल. गव्हर्नरनी आत्ता एखाद्या पक्षाला बहुमत मिळालं तर फारच चांगलं आहे, पण नाही मिळालं तर त्यांच्या सगळ्या गटांची पत्रं घेऊन ज्याला 145 वर जो पोहोचतोय त्याच्या नेत्याला बोलवायचं आणि हेच सांगायचं की 8 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये तुमचं बहुमत हे विधानसभेमध्ये सिद्ध व्हायला पाहिजे. हा आत्ताचा प्रोसिजर आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.